जे कॉन्स्टिट्युएन्सी आपण रिप्रेझेंट करायला जातो त्यांच्यासाठी हे सर्व मतदारांच्यासाठीही ते, ते खूप महत्त्वाचा दिवस असतात कारण इतकं सारे लोकांचं प्रतिनिधित्व आपण जे महाराष्ट्र विधानसभा विधान आहे त्या विधानसभामध्ये आपण पाच वर्षासाठी त्यांच्यासाठी काय करणार काय बोलणार कोणते मुद्दे उचलणार हे सगळी गोष्टी तर माझ्यासाठी तर महत्त्वाचं आहेच पण नक्की दुसऱ्यांसाठी पण आहे जे लोक मला मतदान करतील आणि नाही करतील ते त्यांच्यासाठी <laughs> दुसरा एक प्रश्न आहे की तुमचा यावेळेला भाजप सोबत सामना होता अतुल सावे होते समोरून कसं होतं इलेक्शन काय का सांगाल काय हे की म्हणजे खरं सांगायचं असेल तर ज्या प्रकारे पैशाचा वापर करण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीने आपण बघितलं असेल मुंबईमध्ये काय घडलेलं आहे तसाच प्रकारचा पाऊस इथेही पडत होता आणि दुर्दैव याचा हे वाटतं की सगळ्यांना माहीत आहे की कुठे कुठे पैसे वापरण्यात आले प्रकारे कोणत्या जागेवर त्या डिस्ट्रीब्युशन सुरू होतं म्हणजे पण इलेक्शन कमिशनला का ते जाणकारी मिळत नाही